शत्रूचा भाग आहे, आपल्याला इथून असं घेणं आहे, इथे जो हाताचा आपल्याला बॅलन्स आहे हे सांभाळणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर हे तुम्ही घ्या ना, आता पाहून घ्या ना, एवढा इथे जो कॉम्बिनेशन आहे इथून आपल्याला इथे इथची जी साईज आहे ना आपल्याला व्यवस्थित घ्यायची आहे. आणि याचं जे आहे हे आपल्याला फोडणार म्हणून वाटतं. त्यानंतर आपले मान कट करू ते मोहिनीवाला विषय, त्यानंतर इथून हात कट करून तो पण मोहिनीचा विषय होऊन जाईल. हाताला पण मोहिनी आहे ना. ॲक्च्युली मला अपॉर्च्युनिटी जी आली ही आली नागपूरवरनं, जे शुभे ॲड्स आहेत त्यांच्याकडनं. त्यांच्याकडे माझा जो मित्र आहे तुषार प्रधान म्हणून, तो आपल्या यवतमाळचाच आहे, त्याने तो तिथे करतो आपलं आर्ट डायरेक्शनचं काम. त्याच्याकडनं मला काम आलं होतं ते, आणि त्यांना माहीत होतं माझं काम कसं आहे कसं नाही, त्यामुळे मी हे काम घेतलं. आणि ते जे सगळी डिझाईन होती ते तुषारने बऱ्यापैकी केली होती. तर त्यामध्ये आपलं जे महाराष्ट्र जो राष्ट्रीय प्राणी आहे जो शेखरू म्हणून आहे ते पण केलं, त्यानंतर वाघ केला आहे, मग त्यानंतर बटरफ्लाय केला आहे, म्हणजे आपलं जे फुलपाखरू असतं ते मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यात, त्यानंतर फ्लेमिंगो जो पक्षी आहे तो केला आहे, त्यानंतर सरडा केला आहे, त्यानंतर आपलं खेकडा वगैरे केला आहे, त्यात बरेचसे प्राणी केले आहेत. आणि हे खूप कमी दिवसात आम्हाला करायचं होतं, कमीत कमी 30 ते 35 जणांची टीम लागली मला, आणि हे 10 दिवसात मी काम केलं. हां, माझं ही जी पिढी आहे ही माझी तिसरी पिढी आहे. माझं पहिले सर्वात आधी जे माझे आजोबा होते रघुनाथ मानेकर, त्यांनी हे काम चालू केलं होतं आपल्या शिल्पकलेच्या बाबतीत. ते गणपती देवी करायचे वगैरे हे ते, त्यानंतर मग मी शिक्षण घेतलं मुंबईला, त्यानंतर मी ह्या जे स्कल्पचरमध्ये मी शिक्षण घेतलं, त्यानंतर मी मूर्तिकला आणि ह्या गोष्टीत मी रुळंगत गेलो. त्यानंतर माझे मोठे वडील जे आहेत नाना मानेकर, त्यांनी पण भरपूर मला साथ दिली. त्यानंतर माझे वडील आहेत त्यांनी पण खूप काम केले आहेत. त्यानंतर मग आता मी आलो आहे, मी पण ते करतो आहे. म्हणजे तिसरी पिढी म्हटल्यानंतर भरपूर वर्ष झाले आम्ही समाजसेवा, म्हणजे समाजसेवा म्हणण्यापेक्षा की आम्ही यवतमाळच्या मातीत आम्ही खूप रुजलेलो आहे. मानेकर परिवार म्हणजे खूप मोठा आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे जर खरंच की या कमी वयात, म्हणजे जे सगळेजण म्हणतात दिल्ली दूर नाही आहे, हे खरी गोष्ट आहे की खरंच दिल्ली दूर नाही आहे. कारण की दिल्लीसाठी जे मी प्रजासत्ताक दिनाचं जे काम केलं त्यासाठी मी जे एफर्ट्स घेतले, जे माझ्या टीमने एफर्ट्स घेतले, मी माणसं जोडून आणली, ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. खरंच दिल्ली दूर नाही. मी विदर्भातला म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातला म्हणजे यवतमाळला असून जर माझी कला जर दिल्लीला जात आहे, मी दिल्लीसाठी प्रतिनिधित्व करत आहे यवतमाळचा असून, तर हे माझ्यासाठी खूप भूषणही बाब आहे.